सेतू अभ्यास 16वा दिवस, काल आपली चाचणी असल्यामुळं 15व्या दिवसाचे व्हिडिओ बनवलेले नाही. आज आपण गप्पा मारणार आहोत. आता पहा पुढचं चित्र आणि गप्पा मारायचे आहेत. काय दिसतंय तुम्हाला? पाऊस आहे ना. आता सध्या पाऊस चालू. तुमच्याकडे पडतोय का रे पाऊस? हो ना, आमच्याकडे तर भरपूर पाऊस पडतोय बाबा. तुम्हाला आवडतो का रे हा ऋतू? पाऊस पडतो तो पावसाळा ऋतू मला आवडतो. तुम्हाला आवडतो का बघा बरं. काहींना आवडत असेल, काहींना नसेल आवडत, हो की नाही? पण पहा, पावसाळ्यामध्ये सर्व झाडं हिरवीगार असतात. का बरं? त्यांना पाणी मिळतं भरपूर, सगळीकडे हिरवळ असते, छान वाटतं की नाही पाऊस? आणि तुम्हाला लहान मुलांना तर पावसात भिजायला भरपूर आवडत असणार. भिजता की नाही पावसात? मस्त ना, मजा येते ना पावसात भिजायला. आणखी काय वाटतं बरं पावसाविषयी? तुम्हाला आणखी काय आठवतं? कधी भिजला होतात तुम्ही? कोण ओरडलं होतं तुम्हाला? किंवा काय काय मज्जा केली तुम्ही? आठवत असेल ना? आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींशी पावसाविषयी बोलायचं आहे. बोलायचं म्हणजे गप्पा मारायच्या आहेत. फार काही वाक्य वगैरे सांगत बसायचं नाही. तुम्हाला जे वाटतं आहे पावसाळ्याविषयी ते बोलायचं आहे. आणि ते काय बोलतायत तुमचे मित्रमैत्रिणी ते पण ऐकून घ्यायचं आहे. म्हणजे पहा, मी काय गंमत केली पावसामध्ये, पावसामुळे कोणत्या चांगल्या गोष्टी होतात, कोणत्या वाईट गोष्टी होतात, असं तुम्हाला वाटतं? ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलायच्या आहेत. समजलं? गप्पा मारायच्या आहेत. आता पहा, आई, घर आणि शाळा या शब्दांवर कशा गप्पा मारायच्या याविषयीचं एक उदाहरण तुम्हाला ऐकवते. त्याप्रमाणे तुम्ही पण गप्पा मारायच्या. ए, तुझ्या आईचं नाव काय रे? माझ्या आईचं नाव आहे ना पल्लवी आहे. हो का? माझ्या आईचं नाव नंदा आहे. नंदा. माझी आई खूप काम करते. हा, खूप घरातलं पण करते, शेतातलं पण करते आणि आम्हाला जीव पण लावते भरपूर. माझी आई आहे ना टीचर आहे. होय काय? खूप काम करते शाळेत. हा, पण अरे आता शाळा बंद आहेत ना. मग ऑनलाईन असते ना. हो हो हो, बरोबर बरोबर. माझे शेतात असते ना, त्याच्यामुळं आई शेतातलंच काम करते. आता पाऊस पडलाय ना, त्यामुळं आईला खूप काम पडतं. शेतात जायचं, पेरणी करायची, लावणी करायची, त्यामुळं पहाटेच उठते आई. सगळं आवरते. हा, जेवण वगैरे बनवते आम्हाला आणि मग जाते शेतात. आणि पार अगदी संध्याकाळी येते. आणि मग संध्याकाळी आल्यावर पण मग परत सगळं काम करायचं, जेवण बनवायचं. मग दमते रे खूप. माझी आई ना तिथे ड्युटी असतात ना शाळेत जायचं, तर मग तिथे जाते. मग 6 वाजता येते संध्याकाळी. होय काय? हा, शाळेत पण जाते ना तुझी आई. होय, पण मी मदत करते आईला. मी पण करतो. होय ना, मी करते मदत. किती कष्ट करायचं ना एका माणसाने. मग मी करते मदत आईला, मला जेवढं जमल तेवढं करते. भांडी घासायला मदत करतो. काय म्हणतोस, तुला भांडी घासत? अशा प्रकारे पहा, तुम्ही तुमच्या मित्रांशी गप्पा मारायच्या आहेत. त्यासाठी मी तुम्हाला विषय देते, त्या विषयावर तुम्ही गप्पा मारायच्या आहेत. पहा, आगगाडी, प्रवासी, बसस्थानक. तुमचा अनुभव सांगायचा, त्यांचा काय अनुभव असेल तो ऐकून घ्यायचा. त्यानंतर दुसरा विषय आहे पहा, शाळा, शेतकरी, सैनिक. हां, तुमच्या मित्रमैत्रिणींशी ह्या विषयांवर तुम्ही गप्पा मारायचे आहेत. आणि आणखी तुमच्यासाठी विषय देते गप्पा मारण्यासाठी, मी शिक्षक झालो तर किंवा झाले तर. हां, आणि मी डॉक्टर झालो तर किंवा झाले तर. चला बरं, आता गप्पा मारा. काय तुम्हाला वाटेल ते बोलायचे. विषय गणित, गुणाकार ओळख. गुणाकाराची ओळख पाहण्यासाठी एक उदाहरण अभ्यासूया. पहा, यशने त्याच्या वाढदिवसाला प्रत्येक मित्रमैत्रिणींना 2-2 फुगे दिले. मग आता एकूण किती फुगे होतील ते काढूया. पहा, प्रत्येकाला 2 फुगे असे 4 जणांचे मिळून मोजले तर ते 8 फुगे होतील. एकूण 4 जणांचे फुगे म्हणजेच 2 फुगे 4 वेळा घेऊन केलेली बेरीज असते. हीच बेरीज पहा गुणाकार रूपात कशी मांडली आहे. प्रत्येकाला दिलेले 2 फुगे आणि
एकूण गट किती झाले? चार. मग दोन चार वेळा, म्हणून दोन आणि चार मध्ये गुणाकाराचं चिन्ह. पहा गुणाकाराचं चिन्ह, आणि बरोबर आले आपले एकूण फुगे आठ. दोन हा गुण्य आहे, चार हा गुणक, आणि आठ हा गुणाकार आहे. हेच गणित उभ्या पद्धतीने कसं मांडायचं ते इथे दिलेलं आहे पहा. तर याला म्हणतात गुणाकार. आता या तक्त्यामध्ये पहा, एका गटामध्ये तीन मधमाशा आहेत, म्हणजेच तीन मधमाशा दोन वेळा आल्या आहेत. मग तीन अधिक तीन करणार आपण, आणि गुणाकारमध्ये कसं मांडायचं, तीन गुणिले दोन, मग एकूण येणार सहा, सहा मधमाशा. आणि याचं वाचन कसं करायचं, तीन गुणिले दोन बरोबर सहा. याप्रमाणे तुम्ही खालची गणितं सोडवायची आहेत. ही उदाहरणं पण त्याचप्रमाणे सोडवायची आहेत. आता आणखी एक उदाहरण घेऊया पहा. यशला वाढदिवसाला मिळालेल्या वस्तू त्याने तीन तीनच्या गटात मांडून ठेवल्यात पहा. आता प्रत्येक गटात तीन भेटवस्तू, म्हणजे एकूण भेटवस्तू किती, तर तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन बरोबर झाले 15. म्हणजे पाच वेळा तीन घेऊन केलेली बेरीज म्हणजे तीनची पाच पट असंही म्हणतात त्याला. म्हणजे पहा, पाच वेळा तीन याचा अर्थ पाच गुणिले तीन, आणि तीनची पाच पट याचाही अर्थ तीन गुणिले पाच. आता इथे पहा, प्रत्येक बशीत सहा लिंबे, तर चार बशीतील लिंबे किती. मग सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा याचाच अर्थ सहा किती वेळा, चार वेळा. मग चार वेळा सहा म्हणजेच सहाची चार पट, म्हणजेच सहा गुणिले चार, मग किती येणार, सहा चौक 24. याप्रमाणे हे गणित येणार. आता खालचं गणित पहा, सात फुलांचा एक हार तयार केला, याप्रमाणे पाच हार तयार केले, तर सर्व हार तयार करण्यासाठी किती फुले लागली. पहा, सात फुलांचा एक हार, याप्रमाणे पाच हार तयार केलेत, म्हणजेच सात फुलं पाच वेळा घेतलेत, सात 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 याप्रमाणे, म्हणजेच सातची पाच पट. साता पाचे 35, म्हणजे सात गुणिले पाच बरोबर 35. म्हणून सर्व हार तयार करण्यासाठी 35 फुले लागली. याप्रमाणे तुम्ही गणितं सोडवायची आहेत. म्हणजे पहा, पट काढायची असेल, जास्त वेळा एखादी गोष्ट करायची असेल, आणि जास्त गट असतील, त्यावेळेस आपण काय करणार आहोत, गुणाकार. पट वेळा गट याचा अर्थ होतो गुणाकार करायचा. आता या उदाहरणात पहा, चार चारचे गट आहेत, चार 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 चार, सहा वेळा चार आहेत. मग हे गणित आपण गुणाकारामध्ये कसं मांडणार पहा, चार गुणिले सहा बरोबर 24 होणार सर्व गोट्या ह्या. याप्रमाणे, किंवा सहा गुणिले चार केलं तरीसुद्धा चालणार आहे. पहा, आपले पाढे असतात, ते पाढे म्हणजे सुद्धा गुणाकारच असतो, क्रमाने केलेला गुणाकार असतो. त्यांच्या मदतीने आपण मोठ्या संख्यांचा गुणाकार करू शकतो. पहा, सहाचा पाढा पाहूया पुढे आपण. पहा, सहा एक वेळा म्हणजे सहा एके सहा, सहा दोन वेळा घेतला म्हणजे सहा दुणे 12, सहा तीन वेळा घेतला सहा त्री 18, सहा चार वेळा सहा चौक 24, सहा पाच वेळा सहा पाचे 30, सहा सहा वेळा सहा सहा 36, सहा सात वेळा सहा सते 42, सहा आठ वेळा सहा आठे 48, सहा नऊ वेळा सहा नवे 54, आणि सहा दहा वेळा सहा दहा 60. म्हणजेच पाढा कुठलाही असो तो गुणाकारानेच तयार केला जातो, आणि मोठ्या संख्येचा गुणाकार करण्यासाठी या पाढ्यांचा उपयोग होतो. म्हणजे पटकन आपण पाढ्यांच्या साह्याने गुणाकाराचं गणित सोडवू शकतो. इथे पहा, तुम्हाला पाढे तयार करायचे आहेत. जसं आत्ता सहाचा पाढा पाहिला आपण, तसेच सात आठ नऊ आणि दहा असे चार पाढे तुम्ही तयार करायचे आहेत. पहिल्या चौकटीत सात गुणिले एक लिहायचं, सात गुणिले दोन, सात गुणिले तीन याप्रमाणे, आणि पुढे उत्तर लिहायचं. अशा प्रकारे हे पाढे तुम्ही तयार करायचे आहे. सब्जेक्ट इंग्लिश, यूज जेंटली अँड हार्ड, क्विकली अँड स्लोली. जेंटली
म्हणजे हळुवारपणे आणि हार्ड म्हणजे कठीणतेने. क्विकली म्हणजे वेगाने आणि स्लोली म्हणजे सावकाशपणे. पाहूया कृती कशा करायच्या आहेत यानुसार. जॉईन युअर हँड्स, प्रेस देम टुगेदर, प्रेस हार्ड, प्रेस जेंटली, प्रेस हार्ड जेंटली, हार्ड जेंटली. स्टार्ट स्पीकिंग. हाय, आय एम रुद्र. स्पीक लाउडली. हाय, आय एम रुद्र. लाउडर प्लीज. हाय, आय एम रुद्र. स्पीक सॉफ्टली. हाय, आय एम रुद्र. व्हेरी सॉफ्टली. स्पीक लाउडली. हाय, आय एम रुद्र. स्पीक सॉफ्टली. हाय, आय एम रुद्र. व्हेरी सॉफ्टली. व्हेरी गुड. रन ऑन द स्पॉट. रन फास्ट. फास्टर. रन स्लोली. व्हेरी स्लोली. फास्ट. स्लोली. व्हेरी स्लोली. सिट डाउन क्विकली. स्टँड अप स्लोली. सिट डाउन स्लोली. स्टँड अप क्विकली. सिट डाउन क्विकली. स्टँड अप क्विकली. सिट डाउन स्लोली. स्टँड अप स्लोली. क्विकली. स्लोली. ओके, व्हेरी गुड. सायलेंटली म्हणजे शांतपणे आणि स्लोली म्हणजे हळुवारपणे. पहा इथं काही सूचना दिल्या आहेत. स्पीक सायलेंटली म्हणजे शांतपणे बोला. टॉक सायलेंटली. वर्क सायलेंटली. आणि स्लोलीमध्ये स्पीक स्लोली हळूहळू बोला. टॉक स्लोली. वर्क स्लोली. याप्रमाणे आपण जे शब्द पाहिलेत ते शब्द तुम्ही लिहायचे आहेत आणि कृतीसुद्धा करायची आहे. विषय परिसर अभ्यास. स्वयंपाकघरात जाऊया. स्वयंपाकघरातील माहिती घेऊया. पहा आपण आपल्या आवडीनुसार आहारामध्ये निरनिराळे अन्नपदार्थ बनवत असतो. मग त्यासाठी डाळ तांदूळ गहू अशा वस्तू आणतो. भाज्या फळे आणतो. अंडी मांस मासे हे आपण बाजारातून आणतो आणि त्यांच्यापासून मग आपल्या आवडीचे पदार्थ आपण तयार करतो. आता अन्नपदार्थ तयार करण्याच्या पद्धती आपण पाहूया. कोणकोणत्या पद्धतीने अन्नपदार्थ तयार करतो. पहा पहिली पद्धत आहे तळून केले जाणारे पदार्थ. म्हणजे जे पदार्थ तळून केले जातात. पाहताय ना तुम्ही चित्रामध्ये, पुरी आहे, वडे, समोसे, वडापाव हे तळून केले जातात. म्हणजे तळून करण्याची एक पद्धत आहे. त्यानंतर दुसरी पद्धत पहा वाफून केले जाणारे पदार्थ. आता या चित्रामध्ये दिसत आहेत तुम्हाला मोदक दिसत आहेत, इडली, हे वाफून केले जाणारे पदार्थ आहेत. त्यानंतर पुढची पद्धत आहे भाजून केले जाणारे पदार्थ. आपल्या घरामध्ये आपण भाकरी, चपाती, पोळी भाजून करतो, हो की नाही. मग भाजून करण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि पुढची अन्न शिजवण्याची पद्धत आहे शिजवलेले पदार्थ. काही पदार्थ आपण शिजवून खातो. उदाहरणार्थ भात. पाहताय ना तुम्ही चित्रामध्ये भात भाज्या हे शिजवून खातो. तर अशा प्रकारे आपल्या चार पद्धतीने आपण जेवण बनवतो आणि खातो. आता आपण अन्न बनवण्याच्या पद्धती पाहिल्या. पण आता हे अन्न बनवण्यासाठी उष्णता तर द्यावी लागणार, हो की नाही. मग तळायचं असू दे, वाफवायचं असू दे किंवा शिजवायचं असू दे, खालून उष्णता दिल्याशिवाय अन्न बनणार नाही. मग आता पाहूयात आपण उष्णता देण्याच्या पद्धती, म्हणजे उष्णता कशा पद्धतीने दिली जाते. आता जे पदार्थ जळू शकतात त्या पदार्थांना ज्वलनशील म्हणतात. उदाहरणार्थ कापूर. पहा देवाच्या पुढ्यामध्ये तुम्ही कापूर ठेवता, तो कापूर लगेच पेट घेतो. याला म्हणतात ज्वलनशील पदार्थ. मग उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्करपणे वापरला जातो त्याला म्हणतात इंधन. म्हणजे आता आपल्याला इंधनाची आवश्यकता आहे. जेवण बनवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? इंधन. इंधन म्हणजे काय समजलं? उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ आपण वापरतो त्याला म्हणतात इंधन. उदाहरणार्थ स्वयंपाकघरातला गॅस.
गॅस आहे ना प्रत्येकाकडं, जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात त्यांनाच इंधन म्हणतात. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतो. हे इंधन वापरायला सोपं पण असतं, गॅस पटकन पेटतो, त्याचा धूर पण होत नाही, गॅसवर स्वयंपाक करायला वेळही लागत नाही. तर गॅस हे एक आपलं इंधन आहे. आता आणखी पाहूया दुसरं इंधन काय. चुलीमध्ये लाकडाचं सरपण वापरतात किंवा फाटी म्हणता की नाही काही जणं. तर लाकडे पेटवणे जिकरीचं काम असतं आणि शिवाय लाकडाचा धूर पण होतो. सरपण मिळवण्यासाठी झाडे पण तोडावी लागतात, त्यामुळं परिसराची हानी होते. तसं पाहिलं तर चूल वापरणे हे आपल्याला चांगलं नाही, गॅस वापरणं सोयीस्कर आहे. आता तर बाजारात विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात, त्या वापरणं जास्त सोयीस्कर आहे. पहा चित्रामध्ये दिसत आहेत ना तुम्हाला, काही सूर्याच्या उष्णतेवर चालणाऱ्या पण शेगड्या असतात, त्यांना सौर चुली म्हणतात. सौर ऊर्जेमुळे, सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळालेली ऊर्जा, कोणतेही प्रदूषण होत नाही आणि कोणत्याही इंधनाची गरज लागत नाही आणि शिवाय पैशांची पण बचत होते, म्हणून सौर चुली वापरणं हे जास्त फायदेशीर असतं. चित्रात दिसते ना तुम्हाला सौरची चूल, त्याप्रमाणे ह्या सौर चुली असतात. आता प्रश्न उत्तर सोडूयात. पहा, सगळेच पदार्थ उष्णता देऊन तयार केले जात नाहीत, काही पदार्थ कच्चे खाल्ले जातात, असे पदार्थ कोणते ते सांगा. त्यांची चित्रे जमून वहीत चिकटवा आणि चित्रे काढा. या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला कच्चे खाल्ले जाणारे पदार्थ लिहायचे आहेत आणि चित्र वहीमध्ये चिकटवायचे आहेत. खाली प्रश्नात पहा, अन्न पदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात, म्हणजे ढोकळा काय करतात ते लिहायचं. आमटी शिजवतात, भाजतात, कातळतात, त्याप्रमाणे करंजी शिजवतात, भाजतात, तळतात, त्याप्रमाणे प्रत्येक पदार्थाच्या पुढे त्याचा शिजवण्याचा प्रकार लिहायचा. आणि तिसरा प्रश्न, दुधापासून पनीर कसे तयार करतात त्याची माहिती मिळवा आणि वहीत लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, बायोगॅस, गोबर गॅस कसा तयार करतात याविषयी माहिती मिळवा. बायोगॅस, गोबर गॅस, गोबर गॅस हा शेणापासून तयार करतात. लाकूड कोळसा इंधन म्हणून का वापरू नये हे लिहायचं आहे तुम्हाला. लाकूड आणि कोळसा, मग अशी सांगितलं पहा, धूर होतो, हो ना. तिसरा प्रश्न, अन्न शिजवण्याबरोबरच सौर ऊर्जेचा वापर आणखी कशासाठी करतात याची माहिती मिळवा. सूर्याची जी उष्णता असते त्या सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून आणखी कुठे कुठे केला जातो ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आता पाहूया वाहतूक व संदेशवहन. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतो. हां बरोबर, रिक्षा, टेम्पो, बस, गाडी, कार, हो की नाही, अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो. आता पाण्यातून वाहतूक करायची असेल तर कोणत्या साधनांचा वापर करतो. बरोबर, पाण्यातून जाणारी वेगळी असतात, जहाज, बोट, हो की नाही. तर आता पुढे चित्रे पहा, ही वेगवेगळी चित्रं दिसत आहेत की नाही वाहनांची. यातली वाहनं काही पाण्यातून जातात, काही रस्त्यावरून जातात, तर काहींना मात्र लोखंडी रूळ लागतो. म्हणजे असे विविध वाहतुकीची साधनं आपण पाहिलेली आहेत. तर वाहतुकीच्या साधनांची माहिती तुम्हाला माहिती आहे, पण आता संदेश वहनासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो. संदेश वहन याचा अर्थ मेसेज पाठवणे, म्हणजे निरोप पाठवण्यासाठी. आता मेसेज म्हटल्यावर तुमच्या लक्षात आला असेल लगेच मोबाईल, हो की नाही. म्हणजे मोबाईल सध्या संदेश वहनाचं प्रभावी साधन आहे. आता पूर्वी कोणतं साधन होतं, पूर्वी पत्र होते, पत्र पाठवले जायचे. आणि अगदी पूर्वी पाहिलं तर मग निरोप घेऊन स्वतः माणसं जायची, काही त्याच्या आधी कबूतरांच्या मार्फत निरोप पाठवला जायचा. म्हणजे अशी वेगवेगळी संदेशवहनाची, यांना संदेशवहनाची साधनं म्हणतात. आता सांगा, वाळवंटात वाहतुकीसाठी कोणत्या प्राण्याचा वापर करतात. तुम्हाला माहिती आहे ना उंट, हां वाळवंटात उंट असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो. पाण्यातल्या वाहतुकीसाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो, या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत हा तुम्ही. आणखी प्रश्न पहा, लांबच्या प्रवासासाठीच विमानाचा वापर का करतात. लांबचा प्रवास असेल तरच का करतात. आणि पूर्वी संदेश वहनासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे, या चार प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. समजला आजचा अभ्यास.